जा ठीक आहे। नववारीला स्टार्ट करतोय, नववारी स्टार्ट करताना आता ही जी काय असेल ती सगळी तुम्हाला रेकॉर्ड सोबत भेटून जाईल की जेणेकरून तुम्हाला काय होईल की कंपल्सरी ते रिपीट रिपीट करता येणार आहे। आपण नववारी किती टाईपचा शिकतोय तर एकूण 5 प्रकारामध्ये शिकतोय, कोणत्या शिकणार आहे त्याचे फोटो मी तुम्हाला पाठवेल। त्यासाठी सर्वात महत्वाचं मापस्त सिपडी कशी घ्यायची आणि पूर्ण उंची, पूर्ण उंची सोबतच बॉटम कसा घ्यायचा, बॉटम पण महत्वाचा असतो पण आवडीनुसार घ्यायचा, कमी किंवा जास्त चालतो काही प्रॉब्लेम नाही। आपल्याला सिपडिंग महत्वाची आहे, आता यांनी सिपडिंग घेऊन ठेवलेली आहे, किती सिपडिंग जर 25 सिपडिंग आहे बरोबर ना, साडेसहा झाला तर साडेसहा जो चौथा भाग आहे त्याच्यावर आपण पॅटर्न शिकूया आता। तर हा मी पेपर घेतलेला इथे आणि पेपरवर आपण पॅटर्न करणार एका साधारणतः माझ्यामध्ये 5 वर्षाच्या मुलीचं माप आपण शिकत आहोत ठीक आहे। 5 वर्षाच्या मुलीच्या मापासाठी आपण हा पेपर बंद बाजूने घेतलेला आहे आणि इथे आपण सिपडिंग टाकणार आहे आणि सिपडिंग किती आहे तर साडेसहा आलेला आहे चौथा भाग अधिक दोन घ्यायचे, साडेसहा साडेसात आणि साडेआठ इकडे साडेआठ इकडे घेतलं आपण आणि नंतर बाहेरच्या दिशेने 1.5 इंच लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी 2। पण मी आता जे पॅटर्न तुम्हाला शिकवत आहे ते तुम्ही मला रिपीट करून दाखवायचे किती वेळा, 4 वेळा लगेच सगळ्यांनी। हा नंतर ऐका पण कुणीही ऍक्टिव्हिटी करू नका, सर्वात अगोदर काहीच लिहू नका, सर्वात अगोदर बघून घ्या, तुम्हाला परफेक्ट लक्षात आल्यानंतरच कुणी ऍक्टिव्हिटी, तुम्ही बिलकुल हाताळ करायची आधी बघून घ्या आणि नंतर मग तुमच्या लक्षात आलं परफेक्ट, नाही आलं तर परत विचार, 100 वेळा विचारा मी इथंच। आणि आपण आता काय घेऊया, पूर्ण उंची घेऊया, पूर्ण उंची किती होती 20 होती पण मग मी काय सांगितलं यांना थोडीशी आपण मोठी घेऊया म्हणजे मग किती झाली 22 झाली ठीक आहे। जरी पण 22 झाली तरी पण आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया म्हणजे मग किती होईल 23 घेऊ का, जर आपण नाही थोडीशी खोचता येते आणि नववारी काय असते लहान मुलांना घेताना 2-3 इंचने एक्स्ट्रा घ्यायची, मोठ्यांसाठी मात्र तशी घ्यायची, मोठ्यांची हाईट वाढते का नाही वाढत, त्यांची परफेक्ट घ्यायची। बॉटम किती आहे 11 चा 11 चा हाफ किती होता 5.5, 5.5 आपण इकडे घेऊया अधिक 1 इंच घेऊया 6.5 होतात, 1.5 इंच टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे। आपण इथे असं घेतलं समजा आणि मग तिरकस रेषा आणि ही झाली नववारीसाठी लागणारा बेसिक पॅन्टचा पॅटर्न। सगळ्यांना समजला, कुणाला समजला नसेल तर पुन्हा रिपीट कर, नाही समजला तर मला विचार। इथे सीटचा चौथा आहे, इथे सीटचा इथे सीटचा चौथा अधिक 2 आहे, इथे सीटचा चौथा अधिक 2 आहे, इकडे बाहेरच्या दिशेने 2 आहेत आणि पूर्ण उंची आहे अधिक 1 आहे आणि इथे बॉटमच्या निम्मे अधिक 1 आहे ठीक आहे। आता ही मला रिपीट करून दाखवा सगळ्यांनी, एका पेपर वर 4 वेळा करायची। पूर्ण उंची 40 आहे, किती म्हणजे 1 इंच असत 41 41 जर समजा सीट फिटिंग जी आहे ती 20 इंच तर आपण जी या आकारात खाली वळतो खालचं माप किती असेल 11.5 20 आहे सीट फिटिंगचा निम्मा 10 आणि अधिक चौथा हा ते चौथा म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पॅन्ट पूर्णपणे लक्षात आला, तुम्ही कितीही लहान मापाचं कापा, कितीही जाड मापाचं कापा, कितीही बारीक मापाचं कापा, हेच पॅटर्न तुम्हाला कापायचं ठीक आहे। आता आपण कटिंग करूया, आधी जी आहे हेच माप कापायचं तुम्हाला, तर आपण हे कट करून घेऊया आणि ही आपण अशा पद्धतीची कटिंग करून अस्तरावर लगेच ठेवून घेऊया। अस्तर आहे अस्तर घ्या, ही कटिंग कोणाला जमणार नाही असं कोण इथे, बाकीच्यांची पॅटर्न बाजूला घ्या फास्ट। आता हे अस्तर इतकंच आणलेलं आहे म्हणजे हाफ दाखवू लागेल का, कोणाकडे पूर्ण आहे
कोणाकडे आहे पूर्ण असत तुम्ही मोठी शिवणारे बर चला काहीच हरकत नाही ते घेऊया आपण बघू घे हो कोणतंही चालेल ठीक आहे आपण हे असं असतं डबल करून ठेवलं आणि पॅन्टीच्या खाली इथे ठेवलाय फास्ट मध्ये याला कापून घ्यायचं कापा कोण कापतंय कापा शॉक रेनो कापा पॅटर्न तुम्हाला समजलेलं आहे नाही आता एकच कापायची आहे कुणीही घाई करू नये बेटा आवाज कमी करतात नाही तर तिकडे जाऊ बस दिदी तिथे बस बा करू कट ओके आता आपण अशा पद्धतीने कट करून घेऊया सगळ्यांना जमतायत मापे आपण जी पहिल्या नंबरची नऊवारी कापत आहोत तुम्हाला मी त्याचा फोटो टाकते तर तुमच्या लक्षात येईलच की आपण कोणती शिकत आहोत आता आपण लहान पॅटर्न नऊवारी कापणार आहोत तशी तुम्ही मोठी पण कापून घेऊ पण एकाची आपण प्रॉपर पूर्ण शूटिंग घेऊया की जेणेकरून तुमच्या सगळं लक्षात येऊन जाईल आता ही अशी ठेवली की जेवढा वर आणि जेवढा खाली कपडा उरतोय तो सगळा आपल्याला काय करायचा आहे वाढवायचा आहे आता मला चॉक द्या ना चॉक खाली दिला असं वाढवून घ्यायचंय ओके तिकडे वाढवा तसं खाली थोडा लावडा वाढवा थोडा लांबून जेव्हा पण तुम्ही साडी कापणार त्याचा कपडा जो आहे तो थोडा आपल्याला लांबून कापायचा आहे ओके व्हेरी गुड हा हा जास्त झाला अर्धा अर्धा इंच आणि कापून घ्या कापायला सुरुवात करा खेचू नका साडी घडी बिडी बरोबर करून घ्या फास्ट सगळ्यांना लक्ष लागलं ओके इथपर्यंत कोणाच्या लक्षात आलं नाही असं कोण आहे तुझ्या आलं बाळा आलं आता हे जे आहे हा कोपरा आणि हा कोपरा असा घ्यायचा आतमध्ये ड्रॉप करायचा आणि इथे पेपर पिन लावायची एक गुड आता तो तिकडचा इकडे घ्या आणि पुन्हा तिथे कोपऱ्याला लावा बर असं कोणाला जमणार नाही इथपर्यंत जमत आहे
इतना अंदाजे तीन तीन घेतल्या. ठीक आहे, आता खाली जाऊया. ही ताट केली. अशीच मोठ्यांची पण करायची. मोठ्यांची करताना जॉईंट येतो, छोट्यांची करताना जॉईंट येत नाही. साधारण 10 वर्षापर्यंत केलं की जॉईंट येत नाही, आणि 10 वर्षाच्या पुढे केलं की जॉईंट येतो. म्हणजे थोडासा कपडा आपण वाढवणार आणि मोठ्यांचं माप पण आपण बघणार जाऊ. इथे पिना लावा आणि आता तुम्ही चौरस हात शिलाईच्या टिपा मारा. लक्षात आलं? तुम्ही तो दुसरा पाय चार जणांनी रेडी करा. बघू इकडे ठीक आहे. आपण आता पुढची नंबरीची जी कटिंग आहे ती बघत आहोत. आणि पुढच्या नंबरी साठी आपल्याला पाय रेडी केल्यानंतर काय करायचं, पदर बाजूला काढून घ्यायचा. पदर कसा काढायचा असतो कुणाला आयडिया आहे का? नाही. मग मोजायचा कसा त्याला? आता लहान मुलगी असली तर तिला एक वेगळा पदर असतो. सांगा कुठून आयडीतून काही तुम्ही? व्हेरी गुड. कमरेच्या दुप्पट माप घ्यायचं. अतिशय परफेक्ट माप असतं ते, कारण प्रत्येकाची हाईट परफेक्ट असते आणि प्रत्येकाच्या हाईट परफेक्ट नुसार त्याला इथून पदर मॅच होऊन बरोबर तो इथून जाऊन इथपर्यंत येतो. आणि आपल्याला पदर तिथपर्यंतच पाहिजे. तर मग आता लहान मुलीचा कसा घ्यायचा, 20 इंच उंची. तर राधाबाई सांगतील की उंची 40 इंच. आलं लक्षात? मग पदराची कन्सेप्ट तुम्हाला समजली. तुला उंची 40, पदर किती घ्यायचा? आता आपली उंची किती आहे? 22. 22 कुठं आलं? इथं आलं 22 दुप्पट. ओके, कापायचा का पदर? नाही, कापायचा नाही. घ्या, सरळ करा. मी तुम्हाला सांगते पदर कापायचा का नाही. हा पदर ठेवला आपण, आपण करू घेतला हातात, आपण टेपही घेतला. ठीक आहे, आता मला सांगा याची अशी अंगावरून जाणारी डाव्या खांद्यावर पहिली बाजू कोणती जाणार आहे? ती जाणार सरळ होऊन ती जाईल ना. आता इकडे म्हणजे सगळं लक्षातही आला पाहिजे. आता हा काय आहे, उंचीच्या दुप्पट माप घेतला आपण. उंची कशी घेतली? अशी घेतली. उंची किती होती? 22. हा 22. 22 ची आपण इथे दुप्पट केलं. सॉरी, कमी जास्त झालं. कमी करूया, 22 घेऊया. आता या बाजूला जे आहे तो काय अंगावर वरच्या बाजूला पदर जाणार आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला यायचे. त्याच्या त्या दिशेला नाही, त्याच्या विरुद्ध दिशेला आपण काय करायचे, 8 इंचने सर्व लहान मुलांसाठी 8 इंचने मुलांसाठी सॉरी वाढवायचे. आणि हा असा सरळ पहिले ओढून घ्यायचा आणि नंतर वर जाणारी बाजू कोणती येते मग तिथे तिरकस करायचा. मग कापायचा कोणता? हाच. आलं लक्षात? मग आपण तो कापून घेऊया. आता आपण हा काय कापला? पदर कापला. आता याचा ही जी बाजू आहे ती कमी आणि ही जी बाजू आहे ती जास्त. म्हणजे कसा असं लक्षात आला? वरची कमी, खालची जास्त. पदर समजला? जर पदर समजला असेल तर आपण याला जुन्या करून घेऊया. प्लेट्स टाकायच्या आहेत, किती टाकायच्या? बरे, ती पहिले तुम्ही तयार केली ना, ती दाखवा. त्याच्यात तीन खाली तिच्या गोलाच्या मापाच्या टाकायच्या. समजलं? शिवाय आपण साडीची अशी डबल घडी करून घेतलेली आहे या पद्धतीने. आणि साडीची डबल घडी केल्यावर आपण त्याच्यावर कास्टे कापून घेऊया. कास्टे कापण्यासाठी आपल्याला पॅन्ट हवी आहे पुन्हा एकदा. म्हणून आपण पदर तयार केला पण चिटकवला नाही आणि इथे ठेवलं. त्याला या मापामध्ये चौकणी कापून घ्यायचे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपण काय घेतली, कमरेच्या खालची उंची कास्ट्यांना घेतली आणि सरळ चौकणी दोन तुकडे कापून घेतले. आता थोडीशी पुढे घ्यायची आणि इथून जो सेप दिसतोय तो कापून घ्यायचा. अंदाजे कशाला, जे आहे तेच माप घेतले. अंदाज कुठेच नाही, अंदाज नाहीये ना, कारण त्याचं माप तयार आहे. एक्स्ट्रा म्हणजे हे घेतलेलं थोडस शिवण्यामध्ये आपल्याला इकडे तिकडे. मला ते शिवण्यासाठी घेतलं. मग हे किती झाले? दोन तयार झाले. ह्या किती तयार झाले? एकूण दोन तयार झाले.
आता दोघी पॅन्टी जवळाज जवळ समोर समोर ठेवूया. ओके, आता या समोर समोर अशा दिसत आहेत. आता एका बाजूला ही जोडी ठेवायची आणि एका बाजूला आपले पत्र ठेवायचं. कसं ठेवायचं? शिद्यावर उलट उलट केलं. हा मी याला आपण उलट करूया. कशी केली आपण? उलटी केली. ओके, हा पदर एका बाजूला हे ठेवलं की एका बाजूला काय ठेवायचं? आपल्याला पदर ठेवायचं. पण पदर ठेवताना कसं ठेवायचं माहितीये का? छोटी बाजू वर, मोठी बाजू खाली. आता मी इथपर्यंत आलो मग येथे खाली काठ वळवून द्यायचा. का? तर सीटाच्या खाली आकार व्यवस्थित आला पाहिजे म्हणून. तर असं बरंच तळमळलेलं असं काहीतरी लटकलेलं प्रकार दिसतो पदराचा, तसं न दिसता फिनिशिंग आली पाहिजे म्हणून त्याला काय करायचं? गोलव्याच्या थोडस खाली घ्यायचं, थोडं खाली घ्यायचं. आपल्याला तो जोडायचा आहे. इथे हा जोडा आणि इथे हा जोडा. लक्षात आला? जोडा लगेच. पेपर पिना द्या, पेपर पिना द्या. पेपर पिना इकडची लक्षात आलं. त्यानंतर हा जो भाग आहे आणि आपण याला इथे चेक करायचे. हा काय करतोय आपण? आता इथे शिवायला सुरुवात केली. समोर बघा, आता इथे टिक मारायला मी सुरुवात केलेली आहे. किती टिक मारायची आहे? 8 इंच. किती मारायची आहे? कारण गोलवा किती आहे आपला? 8 साडे 8 इंच. तेवढा तेवढीच टिक मारलेली. किती मारली? हा म्हणजे बघा, हा जॉईन झाला. ओके, हा जॉईंट झाला. त्याच्यात दिसतंय की व्यवस्थित. त्यानंतर हा इथे अशी एक ओपन करायचा, एक पाय उचलून घ्यायचा बाजूला. एक पाय ओपन केल्यानंतर एक पाय याच्या सोबत जोडा, जोडून द्या. ओके, आपण आता ह्या दोन पॅन्टी घेतल्या, ह्या समोरासमोर होत्या, ह्या तुम्हाला इथपर्यंत समजल्या. याला फक्त काय करायचं? याच्यावर उलट ठेवायचं. ठीक आहे, उलट ठेवल्यानंतर आपण हा गोल भाग पुन्हा जोडणार. आता मी एक पिन लावून दाखवते तुम्हाला कसं जोडणार. आता समजा आपण हा असा इथं टिप मारून घेत आणि जोडला गेला, याला उचलणार. ठीक आहे, हा सध्या असा दिसतोय. हा इकडे काय आहे? तुमचा पदर आहे. दिसेल म्हणजे सगळं व्यवस्थित. त्यानंतर ह्या भागाला आपण असं छान असं करून इथे मध्यभागी जोडणार आहोत. पिन एक पिन याची काढूया. याची एक पिन लावून आपण इथे काष्टे जोडले. कोणाच्या लक्षात आलं? सगळ्यांच्या आलं का? घाबरायचं काही कारण नाही. हा एक पाय इकडे, एक पाय इकडे झाले काष्टे. आणि हा पदर हे इथे जोडलं जाईल. जसं हे जोडलंय तसं याला पण टिप मारणार ना. उर्वरित आपण उद्या बघूया. ठीक आहे. Good. Hello.